ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पीक कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजरच्या विरोधात सुरेश धस यांनी गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलंय. सुरेश धस यांनी बँक मॅनेजरचे पाय धुतले, तसंच उपहासात्मक पवित्रा घेत त्यांच्या पायावर फुलं सुद्धा टाकली. आष्टी तालुक्यातील SBI बँकेच्या शाखेमध्ये पीक कर्जासाठीची सुमारे 9,000 प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यापैकी केवळ 50 फाईल्स मंजूर झाल्यात. या मंद गतीच्या कामामुळे धस यांनी बँक मॅनेजरला स्वतःच्या घरी बोलावलं आणि घरासमोरच असं गांधीगिरी आंदोलन केलं. याच्या पलीकडे आता तुमचा आम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या आम्ही दारात आलो साहेब, तुम्हाला समजून सांगितलं. खुर्चीवरती बसलेली व्यक्ती ही बीड मधल्या स्टेट आष्टी तालुक्यातील SBIच्या बँकेच्या शाखेत मॅनेजर आहे. या शाखेमध्ये पीक कर्जासाठीची सुमारे 9,000 प्रकरणं प्रलंबित आहेत, फक्त 50 फायली मंजूर झाल्यात आणि अतिशय संथ गतीनं सुरू असलेल्या कामावरती उद्विग्न होत सुरेश धस यांनी हे अनोखं आंदोलन केलं. मॅनेजरला आपल्या घरामध्ये त्यांनी बोलवून घेतलं आणि घराच्या परिसरात मॅनेजरचे पाय धुतले आणि उपहासात्मक पद्धतीनं फुलं टाकून या मॅनेजरची पूजा केली. तुम्हाला ब्लॅक कलेक्टर.